लोकनेते दीपा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीमध्ये विमानतळाला लोकनेते दीपा पाटील यांचे नाव देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे पाठपुरावा करून नाव देण्याचा ठराव लवकरात लवकर मंजूर करण्याचा आणि त्यांचे अभिनंदन करण्याचे ठरवण्यात आले. तसेच 24 जून 2024 रोजी दीपा पाटील यांची पुण्यतिथी विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साजरी करण्याचा ठरावही या बैठकीत करण्यात आला. ही बैठक कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत आगरी समाज हॉलमध्ये बुधवारी संपन्न झाली. लोकनेते दीपा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीमध्ये विमानतळाला लोकनेते दीपा पाटील यांचे नाव देण्याला मंजुरी लवकरात लवकर कशी मिळेल या संदर्भात ठराव मंजूर करण्यात आला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक केली आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करून त्यांना नामकरणाचा ठराव लवकरात लवकर मंजूर करण्याची विनंती पत्राद्वारे करण्याचे ठरवण्यात आले. तसेच नव्या मंत्रिमंडळामध्ये किंजरापू राममोहन नायडू हे नागरी विमान वाहतूक मंत्री झाले आहेत. त्यांच्याकडे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दीपा पाटील यांचे नाव देण्यासंदर्भात भेट देण्याचे ठरवण्यात आले. दरम्यान नागरी विमान वाहतूक राज्यमंत्रीपदी मुरलीधर मोहोळ यांची वर्णी लागली आहे. त्यांचे संसदीय कामकाज आटपून ते पुण्यात आल्यावर त्यांची नामकरणाचा विषय सर्वप्रथम संसदेत मांडणारे तत्कालीन खासदार कपिल पाटील आणि कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत भेट घेऊन त्यांना नामकरणाविषयी चर्चा करून हा विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याबाबत पाठपुरावा करण्याचा ठराव करण्यात आला. तसेच आगरी समाजाचे संजय दीना पाटील आणि सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा हे दोन प्रतिनिधी हे संसदेत खासदार म्हणून गेले आहेत. त्यांचा अभिनंदनाचाही ठराव या बैठकीत करण्यात आला. येत्या 24 जून 2024 रोजी प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते लोकनेते दीपा पाटील यांची पुण्यतिथी आहे. यानिमित्त नवी मुंबई उरण पनवेल कल्याण डोंबिवली जासई ठाणे मुंबई वसई विरार अशा विविध विभागांमध्ये विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करून पुण्यतिथी साजरी करण्याचा ठराव ही या बैठकीत करण्यात आला. या बैठकीला लोकनेते दीपा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी सल्लागार जगन्नाथ पाटील नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत कृती समितीचे सदस्य जयंत म्हात्रे सरचिटणीस दीपक म्हात्रे सहचिटणीस राजेश गायकर संतोष केणे गुलाबराव वझे पनवेल उरण आगरी समाज मंडळाचे अध्यक्ष अतुल पाटील केशव स्मृती पंत संस्थेचे संचालक अविनाश कोळी विजय गायकर माजी नगरसेवक नितीन पाटील कृती समितीचे खजिनदार जे डी तांडेल सदस्य दीपक पाटील प्रताप पाटील सीमा घरत वैभव वारे स्वप्नील वारे कमलाकर घरत संजय घरत प्रकाश पंडित पाटील रघुनाथ पाटील अर्जुन बुवा चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्वर्गीय दीपा पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त लोकनेते दीपा पाटील विमानतळ कृती समितीच्या वतीने 24 जून रोजी विविध कार्यक्रम आयोजित केले करण्यात आलेले ठाणे रायगड पालघर या विविध ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत. मग काही ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा होईल काही ठिकाणी आरोग्य शिबिर होईल परंतु जनजागृती मात्र त्या ठिकाणी राहणार आहे. अन्न जे काही विषय आहेत विमानतळासंदर्भात त्याबद्दल असलेले राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांना देखील आम्ही प्रत्यक्ष भेटणार आहोत आणि त्यांना निवेदन सादर करणार आहोत. आम्हाला स्वतःला अशा उमेद आहे की निश्चितपणे असं सन्माननीय या ठिकाणी कपिल पाटील त्यांनी देखील ह्या विमानतळासंबंधी पुष्कळ मेहनत घेतली परंतु आज रोजी आम्हाला जे सध्या या ठिकाणी आलेले जे खासदार आहेत त्या सर्वांना बरोबर घेऊन एकदा हवाई वाहतूक मंत्र्यांना भेटायचं दिल्लीचं निश्चित झालेलं आहे आणि मग त्याच्यानंतर पुढील कार्यक्रमाची दिशा आम्ही निश्चित ठरवू असं आम्ही या ठिकाणी आज ठरवलं आहे.